रात्री येथे सेंटर नाका ते चौक बाजार येथील रस्त्याच्या कामाचं उद्घाटन विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते करण्यात आलं असून शेतरस्ते मोठ्या प्रमाणात करण्यासाठी यापुढे प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मागील अनेक वर्षापासून आपण विकास हा आपला अजेंडा आणि सामान्य जनता हेच आपलं हृदय म्हणून कार्यरत आहोत. ग्रामीण भागातील रस्त्याचं चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेणार असून पाथरी शहरासह ग्रामीण भागात रस्त्यांना मूर्त स्वरूपातून जिवंत स्वरूप आणणार असल्याचा संकल्प विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला. पाथरी शहरातील सेंटर नाका ते चौक बाजार येथील रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेतरस्ते महत्वाचा आधार आहे. हे शेतरस्ते मोठ्या प्रमाणात करण्यासाठी यापुढे प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष हन्नान खान, जिल्हा मध्यवर्तीचे संचालक दत्ता मायंदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एकनाथ शिंदे, राजू पामे, युसुफ अन्सारी, कालिम अन्सारी, कोहिनूर कन्स्ट्रक्शनचे गुलशन खान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सिद्धेश्वर गिरी, MCN न्यूज, सोनपेठ.